my youth in low. All this hungry, I understand youth in low. It's my hungry, I understand this daddy. I regularly up for y'all. None of it matter at the end of all. I'm finna be seeing the cars. Jumping to go to the mental state of the fuck with none. Y'all say it's a phase. Say it's a way of playing how to seek. And only to gravitate towards the love and up of vanity. I sail the night alone till I see the bottom level. Yeah, send my heart a tour. Finna let them know the menace. Yeah, something that I've shown and I keep it going. Set stars, set my chemicals. Get all these painted eyes on a long camouflage and a fake. वेलकम टू मयूर ऑटो वर्ल्ड. आज आपण पाहणार आहोत टोयोटा इनोवा सेकंड जनरेशनचं इंटेरियर मॉडिफिकेशन. सेगमेंट लीडर, सेगमेंट किंग, टोयोटा इनोवा सेकंड जनरेशन. तर मित्रांनो, आज आपण टोयोटा इनोवा सेकंड जनरेशनला इंटेरियर मॉडिफिकेशन केलं आहे, इंटेरियर ब्युटिफिकेशन केलेलं आहे आणि कार इंटेरियर एनहान्समेंट केलेलं आहे. तर आपण आज नवीन कारला सीट कवर, ऑटो फॉर्म कंपनीचे कार सीट कवर, ड्रेपेज कार कर्टन आणि 7D लक्झरी मॅट इन्स्टॉल केलेले आहेत. तर आपण वन बाय वन सगळं मी आपण तुम्हाला दाखवत आहोत. पण त्याआधी काही सांगू इच्छितो, प्रत्येक कार ओनरला आपली कार लक्झरी असावी, आपली कार युनिक दिसावी आणि आपली कार इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असावं असं वाटत असतं. त्याचप्रमाणे याही कार ओनरला इनोवा सेकंड जनरेशन ह्या कार ओनरला इंटरनली मॉडिफिकेशन करायचं आहे, कारचं इंटेरियर ब्युटिफिकेशन करायचं आहे आणि इंटेरियर लक्झरी फील पाहिजे होता. तर त्याप्रमाणे आपण ह्या गाडीत आज काम केलेलं आहे. कस्टमरच्या चॉईसनुसार गाडीमध्ये फक्त टॅन आणि ब्लॅक ह्या दोनच कलरच्या थीमवरती काम केलेलं आहे. सगळ्या सीट कवर्स, डोर पिलर, पिलर ए, पिलर बी, पिलर सी, डोर पॅनल, स्टेअरिंग कवर, गिअर बूट, हे सगळं टॅन आणि ब्लॅक ह्या दोनच कलरमध्ये काम केलेलं आहे. तर वन बाय वन आपण तर बघूयात. चला तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपण कारला केलेलं आहे इंडियाच नंबर वन कार सीट कवर मॅन्युफॅक्चरर कंपनी ऑटो फॉर्म इंडियाचं यू फोकस डिझाईनमध्ये कार सीट कवर्स इन्स्टॉल केलेले आहेत, जे आहे प्युअर नापा लेदरमध्ये. त्याचप्रमाणे ऑटो फॉर्म कंपनी सीट कवरसाठी 3 वर्षाची विथ बिल वॉरंटी देते. सीट कवरची फिटिंग तुम्ही बघू शकता, एकदम टॉप नॉच क्वालिटी आहे. स्टिचिंगची क्वालिटी बघू शकतात, 3D फिटिंग केलेलं आहे. जसं इनोव्हा क्रिस्टा झेड, टोयोटा फॉर्च्युनर, फोर्ड इंडियावर ह्या कारला जशी फिटिंग करतात, जशी OEM फिटमेंट करतात, ती फिटिंग आपण या सेकंड जनरेशन इनोवाला फिटिंग केलेले आहेत. त्यानंतर आपण बघू शकता स्टेअरिंग कवर सेम कलरमध्ये, टॅन कलरमध्ये स्टेअरिंग कवरचं स्टिचिंग केलेलं आहे. स्टिचिंगचा थ्रेडही बघू शकता, टॅन कलरचा थ्रेडसुद्धा टॅन कलरचा वापरलेला आहे. क्रॉस स्टिच केलेला आहे, क्रॉस स्टिचमध्ये स्टेअरिंग कवरचं स्टिचिंग केलेलं आहे. त्यानंतर आपण कारला केलं आहे डोर पॅनल कस्टमायझेशन. डोर पॅनलमध्ये आपण केलं आहे सेम सीट कवरला जो फॅब्रिक आहे, ज्या कलरचा फॅब्रिक आहे, त्या कलरचं आपण डोर पॅनल बनवलेलं आहे. आता बऱ्याचदा काय होतं, ह्या ज्या
ओल्ड इनो आहेत किंवा 2012, 2013, 2014, 2015 इनो आहे यांना जी कंपनी जी काय फॅब्रिक देते इथे जे काही इथं फॅब्रिक येतं ते 2 ते 3 वर्षांनी किंवा 4-5 वर्षांनी निघून जातं आणि खूप खराब दिसतं. तर आता आपण व्हिडिओच्या शेवटी पण तुम्हाला मी बिफोर शॉर्ट्स दाखवणार आहेत, तर त्या बिफोर शॉर्ट्स तर तुम्ही बघालच, पण त्या आत्ता जे काही आपण काम केलं आहे पूर्ण टॅन कलरमध्ये फिटमेंट केलेलं आहे डोर पॅनल. त्यानंतर बघू शकतात पिलर, आपण साईड पिलरही आपण टॅन कलरमध्ये काम केलेलं आहे. त्याचं पिलर एचं काम केलं आहे, पिलर बीही बघू शकतात आणि पिलर सी लास्ट पिलरपर्यंत आपण पूर्ण टॅन कलरमध्ये त्याचं रॅपिंग केलेलं आहे. त्यानंतर आपण कारला इन्स्टॉल केले आहेत एक्झिक्युटिव्ह कार कर्टन, ड्रेपेज कंपनीचे एक्झिक्युटिव्ह कार कर्टन्स जे हीट कंट्रोल करतात कारला. इंटेरियर मॉडिफिकेशनमध्ये एकदम महत्त्वाचा रोल आहे कर्टनचा. ह्या कारमध्ये आपण फक्त 2 ते 3 ॲक्सेसरीज टाकलेल्या आहेत, जास्त काही केले नाही, तरी पण कारचं लुक लक्झरी केलेलं आहे. मित्रांनो, खूप ॲक्सेसरीज टाकल्या, खूप काही केलं म्हणजे गाडी भारी दिसते किंवा लक्झरी वाटतं असं काही नाही. सिंगल थीममध्ये काम केलेलं आहे आपण गाडीचं, फक्त टॅन आणि ब्लॅक कलरमध्ये. त्यानंतर रिअर साईडही आपण बघू शकता, आपण चारी डोरचं आपण कस्टमाईज केलेलं आहे. चारी डोरचं फिटिंग बघू शकता, एकदम प्रॉपर असं वाटणार नाही की आपण आफ्टर मार्केट काम केलेलं आहे. अगदी OEM टाईप फिटमेंट झालेलं आहे, जसं कंपनी फिटिंग करते इनोवा क्रिस्टा झेडला जसं येतं त्या टाईपचं आपण काम केलेलं आहे. नंतर कारला आपण इन्स्टॉल केले आहेत ऑटोफॉर्म कंपनीच्या प्रीमियम 70 लक्झरी मॅट. मॅटही आपण फक्त स्टिचिंगही बघू शकता, टॅन आणि ब्लॅक कलरमध्येही मॅटिंगचं काम केलेलं आहे. फक्त टॅन आणि ब्लॅक कलरची थीम आपण कंटिन्यू पूर्ण गाडीसाठी ठेवलेली आहे. त्यानंतर आपण फ्रंट जो आर्मरेस्ट आहे गाडीचा, फ्रंट आर्मरेस्ट आर्मरेस्ट कन्सोल, तोही टॅन कलरमध्ये त्याला रॅप केलेला आहे. आर्मरेस्ट बघू शकता पूर्ण OEM फिटमेंटमध्ये आहे. आर्मरेस्ट पूर्ण OEM फिटमेंटमध्ये आपण फिटिंग केलेला आहे त्याचा टॅन कलरमध्ये. त्यानंतर गाडीचा गिअर बूट, गिअर बूटही आपण नवीन टॅन कलरमध्ये बनवलेला आहेत. स्टेअरिंग कवर, गिअर बूट, पिलर ए, पिलर बी, पिलर सी, डोर पॅनल. त्यानंतर आपण कारला केला आहे गिअर बूट कस्टमायझेशन. जो पहिला कंपनीचा जो काय फॅब्रिक लेदरचा जो गिअर बूट आहे तो आपण चेंज केलेला आहे टॅन कलरच्या गिअर बूटमध्ये, जेणेकरून गाडीची पूर्ण थीम सिंगल दिसेल, सिंगल थीम दिसेल. आणि आतमध्ये बसल्यानंतर कस्टमरला जो काही टच फील पाहिजे होता, टच गुड फील पाहिजे होता, लक्झरी फील पाहिजे होता, तो फक्त टॅन कलरमध्येच देऊ शकतो. कारण की टॅन कलर जो काही फील देतो तो इथला कुठलाच कलर, इतर कुठलाही कलर तो फील देत नाही. म्हणून आपण ह्या टॅन कलरच्या थीममध्ये काम करायचं ठरवलं होतं. तर असं काम केलेलं आहे आपण. जी काही आता ही जी गाडी आहे ही आहे 7 ते 8 वर्षाची गाडी आहे, पण आतमध्ये आता बसल्यानंतर जी नवीन कारचा फील देते, नवीन कारचं फिलिंग देते, लक्झरी फिलिंग देते. तर मित्रांनो, तुम्हालाही असं काही काम करायचं असेल, आपल्या गाडीचं इंटेरियर मॉडिफिकेशन करायचं असेल, पॅनल कस्टमायझेशन करायचं असेल, नवीन कार सीट कवर इन्स्टॉलेशन करायचं असेल आणि गाडी लक्झरी बनवायची असेल, प्रीमियम फील पाहिजे असेल, तर नक्की मयूर ऑटो वर्ल्डमध्ये संपर्क साधा. मयूर ऑटो वर्ल्ड ऑटोफॉर्म ब्रँड स्टोअर संगमनेर. माझा मोबाईल नंबर आहे 94-04-98-44-40. परत एकदा सांगतो 9404-98-4040 ऑरेंज कॉर्नर संगमनेर. थँक्यू.